महाराष्ट्रासह देशभर केळी, हळद, ऊस हे नगदी पिकं घेणारा आणि पाणीदार जिल्हा म्हणून ओळख असणारा नांदेड हा जिल्हा, या जिल्ह्यामध्ये सध्या दुष्काळाचं सावट पसरलं आहे. नांदेड जिल्ह्याची सिंचनाची आणि जनतेची तहान भागवणारे इसापूर, येलदरी, विष्णुपुरी हे छोटे मोठे मध्यम प्रकल्पांनी आता तळ गाठलं आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पिकं तर करपली आहेतच, पण ग्रामीण आणि शहरी भागातील जनतेवर पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे. पाहूया आमचे नांदेडचे प्रतिनिधी धनंजय सोळंके यांनी याच विषयावर केलेला हा ग्राउंड झिरो रिपोर्ट. लोणार तालुका सध्या दुष्काळाच्या झळांनी होरपळून निघतोय. घोटभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकंती करावी लागते. अशातच लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथे केवळ ग्रामपंचायतच्या नियोजन शून्य कारभारामुळे ग्रामस्थांना महिना महिना पाण्याची वाट पाहावी लागते. विहिरी आणावं लागतं असं, दुसऱ्याच्या विहिरीला जाऊन आणावं लागतं शेणू, ते घेऊ देत नाहीत पाणी, खान मार करतात, म्हणतात नका पाण्याचा असं अवघड. ग्रामपंचायतला काय नाही सर, ते नळ तळलेले आहेत पण तिथं काय घेऊ देत नाही, पाणी भेटत नाही सर. आणि आता त्या विहिरीला एक तासभर मोटर चालली आणि गावाची लोकसंख्या जवळपास 500 आहे, त्यामुळं एका तासामध्ये पूर्ण गावाची एवढी लोकसंख्या असल्यामुळं तेवढं पाणीपुरी होत नाही, म्हणून पूर्ण पाईपलाईन टाक्याची व्यवस्था गावात आहे, तरी गावातल्या सर्व लोकांच्या संमतीनं तिथलं पाणी बंद करून या टाकीला इथं आणलेलं आहे आणि इथून सर्व गावाला इथून पाणी पुरवठा कमीत कमी एका घराला 25-50 लिटर एवढं असं पाणी आता आज जागेत भेटायला लागलेलं आहे. इथं पाण्यासाठी पाण्याची व्यवस्था कशी आहे? पाण्याची व्यवस्था साहेब टंची आहे, दोन दोन दिवसाला पाणी, एक दोन दिवस आड करून पाणी येते, दोन दिवसाआड पाणी येतं. हो, याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी कसे म्हणजे कशा आधारे पाणी येते समजा? नदीला 2-3 किलोमीटरवर विहीर आहे सर. जिल्हा हा संपूर्ण महाराष्ट्रात पाणीदार जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात प्रामुख्यानं घेतल्या जाणारे उत्पादनं हे केळीचं पीक आहे. केळी, ऊस, हळद हे प्रामुख्यानं पिकं या नांदेड जिल्ह्यात घेतले जाते. त्याची किमया म्हणजे या नांदेड जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्या, त्याच्यामध्ये आसना नदी आहे, गोदावरी नदी आहे, या गोदावरी आणि आसना नदीच्या ज्या पात्रा नदीपात्रामुळं या ठिकाणी हा नांदेड जिल्हा हा सुपीक झालेला दिसत आहे. त्यातल्या त्यात सिद्धेश्वर, इसापूर या धरणातील धरणाच्या पाण्यामुळंसुद्धा नांदेड जिल्हा हा सुजलाम सुफलाम झालेला आहे. परंतु सध्या सध्याची जर परिस्थिती पाहिली नांदेड जिल्ह्याची, तर नांदेड जिल्ह्याचा दुष्काळवाडा झाल्याचं चित्र सध्याच्याला दिसत आहे. प्रामुख्यानं या ठिकाणी असणारे जे 3 प्रकल्प होते, सिद्धेश्वर, विष्णुपुरी हे जे प्रकल्प आहेत, त्या प्रकल्पातील पाणी पातळी ही 10-5% येऊन बसलेलं आहे. नांदेड शहराला 8 दिवसाआड सध्याच्याला पाणी पुरवठा होत आहे. जेमतेम 10-15 दिवसाचा पाणीसाठा हा विष्णुपुरी प्रकल्पात शिल्लक आहे. आणि त्याचप्रमाणे ग्रामीण भागात जर पाहिलं तर ग्रामीण भागातील बोर, विहिरी यांची जी पाणी पातळी आहे, यांची पाणी पातळी ही सध्याच्याला तळाला गेलेली दिसत आहे. सर्वसामान्य नदीपात्र किंवा जे सर्वसामान्य जे जलस्रोत आहेत, तर माझ्या पाठीमागं पाहू शकता की ही नांदेड जिल्ह्यातून वाहणारी आसना नदीपात्र आहे. हे आसना नदीपात्र हे कोरडे ठाक असल्याचं चित्र आपल्याला पाहावयास दिसत आहे. याचं एकमेव कारण असं की या ठिकाणचं जे काही पाणी आहे त्या पाण्याचं विस्थापन संबंधित प्रशासनानं, जिल्हा प्रशासनानं व्यवस्थितरित्या न केल्यामुळं संपूर्ण नांदेड जिल्हा हा पाणी टंचाईमुळं दुष्काळाशी सामना करत आहे. आणि या पाण्याचं व्यवस्थापन जर भविष्यात योग्य पद्धतीनं नाही केलं तर या नांदेड जिल्ह्याचा दुष्काळवाडा होण्यासाठी वेळ लागणार नाही.